भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअंतर्गत शेतकरी कामगार पक्षाचे वारदोली आणि केवाळे येथील पदाधिकारी तसेच तक्का मोराद सोसायटी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शनिवारी जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केलं. पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पंढरीनाथ पाटील, सदस्य अरुण पाटील, केवळ येथील योगेश माळी, दिलीप माळी, विश्वास माळी, तक्का येथील सामाजिक कार्यकर्ते पिंटू राय, अमित खैरालिय, सत्यनारायण रेड्डी, निखिल दळवी, राजेश तळे, विजय राऊत, मोहसिन फकीर, संदेश दिवे, धोराल गारे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, वाकडीचे सरपंच नरेश पाटील, सतीश पाटील, वारदोलीचे माजी सरपंच भरत पाटील, राजाराम माळी, गोटीराम गायकर, शशिकांत गायकर, संजय पाटील, पद्माकर म्हस्कर, सोमनाथ माळी, सोमनाथ माळी, अण्णा पालकर, माजी सरपंच प्रकाश माळी, रोहिदास माळी, स्वतंत्र अण्णा पालकर, प्रभाग क्रमांक 20 अध्यक्ष मनोहर मुंबईकर, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, प्रतीक बहिरा, अण्णा भगत, भारत बहिरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.